लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे. या चॅनलमार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी, विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही. प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉलसुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेजसुद्धा करू शकतात. आज मी आपल्यासाठी परत एक सुंदर आणि एकदम स्वस्त अशी प्रॉपर्टी विक्रीसाठी घेऊन आलो आहे. ही प्रॉपर्टी सर्वसामान्य माणसाच्या बजेटमधील अत्यंत सुंदर अशी प्रॉपर्टी आहे. समोरच्या बाजूला आपण 100 फूट साईजचा मेन हायवे रोड पाहू शकता. या 100 फूट हायवे रोडपासून आपण पाहायला आलेली प्रॉपर्टी ही फक्त 100 मीटर अंतरावर आहे. या बाजूला जाणारा रोड हा आपण पाहायला आलेल्या घराकडे जातो. सध्या आपण रेल्वे लाईनच्या बार्शी रोडवर उभे आहेत. या बाजूला आपण मेन बार्शी रोड पाहू शकता. अशाच नवीन नवीन प्रॉपर्टींची माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑलवर करा. बेलचं बटन दाबून ऑलवर केल्यामुळं आम्ही जो पण प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करतो त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं आणि लातूरमधील एकसुद्धा प्रॉपर्टी तुमच्यापासून मिस होत नाही. या ठिकाणाहून प्रॉपर्टीकडे जाणारा हा आपण 20 फूट साईजचा रोड पाहू शकता. मेन रोडवरून इथपर्यंत चालत आल्याच्या नंतर या बाजूला एक रस्ता जातो. हा रस्ता आपण पाहायला आलेल्या घराकडे जातो. ही प्रॉपर्टी महानगरपालिकेच्या हद्दीत आहे. या घराच्या आजूबाजूला अत्यंत सुंदर आणि एकदम चांगली अशी वस्ती आहे. ही प्रॉपर्टी स्कूल, कॉलेज, ट्युशन, हॉस्पिटल आणि मार्केट या सर्व सुविधांच्या एकदम जवळ आहे. आत्ता आपण जे घर पाहणार आहे त्याच्या एकदम समोरच्या बाजूला आलेले आहेत. समोरच्या बाजूला आपण सुंदर असे घर पाहू शकता. या घराची दिशा ही पूर्व दिशा आहे. या घराच्या समोरच्या बाजूला 20 फूट साईजचा मोठा रोड आहे. घराच्या समोर पक्के रोड बनलेले आहेत. घरामध्ये मेन एंट्री करण्याच्या ठिकाणी महानगरपालिकेचा नळसुद्धा आहे, आपण पाहू शकता. घराच्या समोर आणि बाजूने पूर्णपणे कंपाऊंड केलं आहे. घराच्या समोर अत्यंत मजबूत असं लोखंडी गेटसुद्धा बसवलं आहे. गेटमधून आतमध्ये एंट्री करताच आपल्याला एकदम मोठा असा पार्किंग एरिया पाहायला मिळतो. या ठिकाणी आपण भरपूर टू व्हीलर पार्किंग करू शकतो. या ठिकाणी पाणी साठवण्यासाठी 8000 लिटरची पाण्याची टाकी आहे. या बाजूला टेरेसवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. मेन एंट्री गेट थोडं मोठं करून आपण या ठिकाणी 4 व्हीलरसुद्धा पार्किंग करू शकतो. हे घर 1 BHK घर आहे. आत्ता हे संपूर्ण घर मधल्या बाजूने कसे आहे ते आपण पाहू. या ठिकाणी प्रत्येक रूमला एकदम मजबूत असे लाकडी दरवाजे बसवण्यात आले आहेत. या घराच्या प्लॉटची टोटल साईज ही 880 स्क्वेअर फूट इतकी आहे. या घराचा बिल्टअप एरिया ही 750 स्क्वेअर फूट इतका आहे. घरामध्ये सेपरेट लाईटचे मीटरसुद्धा आहे. या रूममध्ये अत्यंत सुंदर अशी टाईल्स आणि सुंदर असा कलरसुद्धा दिला आहे. या रूमची साईजसुद्धा खूप मोठी आहे. या रूममध्ये सामान ठेवण्यासाठी छोटे कपाटसुद्धा आहेत. घरामध्ये अत्यंत चांगली अशी लाईट फिटिंगसुद्धा केली आहे. या घरापासून साने गुरुजी शाळा, बार्शी रोड, ग्रँड हॉटेल आणि गायत्री हॉस्पिटल फक्त 1 मिनिटाच्या अंतरावर आहे. या घरापासून कलेक्टर ऑफिससुद्धा एकदम जवळ आहे. या रूममधील सामान ठेवण्यासाठी वरच्या बाजूला एक लेंटन आहे. रूममध्ये व्हेंटिलेशनसाठी एक खिडकीसुद्धा आहे. आत्तापर्यंत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बेलचं बटन दाबून ऑलवर करायला विसरू नका आणि व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन व्हायला विसरू नका. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकही आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता आणि एक दिवस आधी प्रॉपर्टी कशी येणार आहे याची पूर्ण माहिती घेऊ शकता. या रूमला लागूनच या बाजूला एक रूम आहे. ती रूम कशी आहे ते आपण पाहू. ही सुद्धा रूम पहिल्या रूमसारखी सेम आहे. या रूममध्ये सुद्धा सेम टाईल, सेम कलर आणि सेम व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहे. या दोन्ही रूमच्या वरच्या बाजूला स्लॅप आहे. रूममधील सामान ठेवण्यासाठी या बाजूला एक कपाट आहे. या रूमला समोरच्या बाजूने सुद्धा एक दरवाजा आहे. या संपूर्ण घरामध्ये लाईट फिटिंगसुद्धा एकदम चांगली करण्यात आली आहे. या घरामध्ये 2 स्लॅबच्या रूम आणि 1 पत्र्याची रूम आहे. आत्ता आपण पत्र्याची रूम कशी आहे ते पाहणार आहेत. या ठिकाणी जो ओपन स्पेस आहे याच्यावरच्या बाजूला सुद्धा पत्रे टाकले आहेत. या बाजूला पत्र्याची रूम आहे. या रूमला एकदम मजबूत असा लोखंडी दरवाजा बसवला आहे. या रूमचा वापर यांनी किचन म्हणून करतात. या रूमची साईज अतिशय मोठी आहे. रूमच्या वरच्या बाजूला पत्रे आहेत आणि त्या पत्र्यांना एकदम मजबूत लोखंडी अँगलनी पॅक केलं आहे. या बाजूला किचनवट्टा बनवला आहे. किचनवट्ट्याच्या समोरच्या बाजूला थोडी टाईल्ससुद्धा बसवली आहे. किचनमधील सामान ठेवण्यासाठी भिंतीमध्ये भरपूर कपाटसुद्धा बनवले आहेत. या किचनमध्येसुद्धा खूपच सुंदर असा कलर आणि सुंदर अशी टाईल्स बसवली आहे. किचनमध्येच या बाजूला देवघर बसवण्यासाठीसुद्धा एक जागा आहे. या ठिकाणी एक व्हेंटिलेशनसाठी खिडकी आणि या ठिकाणी फ्रीज बसवण्यासाठी जागा आहे. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये या प्रॉपर्टीची किंमत दिलेली आहे. त्या ठिकाणी आपण जाऊन पाहू शकता. या घराचा पूर्ण पत्ता म्हणजेच विठ्ठल रुक्मिणी नगर, साने गुरुजी शाळेच्या एकदम जवळ, बार्शी रोड, लातूर, या ठिकाणी हे घर आहे. या प्रॉपर्टीची सर्व कागदपत्रं हे पूर्ण आहेत असं आम्हाला या प्रॉपर्टीच्या मालकांनी सांगितलं आहे. ही प्रॉपर्टी घेण्यासाठी आपल्याला कोणतीही बँक लोनसुद्धा देऊ शकते. आत्ता आपण या घरामधील कॉमन टॉयलेट आणि बाथरूम कसे आहेत ते पाहणार आहेत. या बाजूला आपण टॉयलेट आणि बाथरूम पाहू शकता. या बाथरूमच्या वरच्या बाजूलासुद्धा पाणी साठवण्यासाठी मोठी पाण्याची टाकी आहे. या बाजूला आंघोळीची बाथरूम आहे. या दोन्ही बाथरूमला अत्यंत चांगले असे दरवाजे बसवले आहेत. या बाथरूमची साईजसुद्धा खूप मोठी आहे. बाथरूममध्ये अर्ध्या भिंतीपर्यंत टाईल्स आणि वरच्या बाजूला कलर आहे. व्हेंटिलेशनसाठी समोरच्या बाजूला खिडकीसुद्धा आहे. याच्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे. या बाथरूममध्ये सुद्धा सेम टाईल, सेम कलर आणि सेम दरवाजा बसवला आहे.
बाथरूममध्ये व्हेंटिलेशनसाठी एक खिडकीसुद्धा आहे. या घराचा जर आपण पूर्णपणे विचार केला तर हे घर सर्वसामान्य माणसाच्या बजेटमधील अत्यंत सुंदर आणि एकदम चांगलं असं घर आहे. या बाजूला टेरेसवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्या लोखंडी अँगलमध्ये बनवल्या आहेत. आपल्यापैकी ज्यांना कोणाला शहराच्या एकदम चांगल्या एरियात एकदम कमी बजेटमधील घर घ्यायचं आहे त्यांनी ही संधी सोडू नका. या घराच्या आजूबाजूला अत्यंत सुंदर आणि एकदम चांगला असा एरिया आहे. इतक्या कमी किमतीमध्ये इतक्या चांगल्या लोकेशनवरील घर आपल्याला शोधूनसुद्धा सापडणार नाही, त्यामुळे हे घर आपण लवकरात लवकर घ्या, संधी सोडू नका. या प्रॉपर्टीच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर, या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन, या प्रॉपर्टीचा पत्ता तसंच या प्रॉपर्टीची इतर माहिती या सगळ्याच गोष्टी आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे, त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑलवर करायला विसरू नका. तसंच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, इतर कोणालाही शेअर करायला विसरू नका. अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.